नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आनंदाची अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे. यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12% पगारवाढ अहवालात माहिती उघड झालेली आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता ही आनंदाची अपडेट काय आहे, या वर्षी कर्मचाऱ्यांची कशा पद्धतीने 12% पगार वाढ होणार आहे, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12% पगारवाढ अहवालात माहिती उघड. पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती. देशात पगारवाढीचा हंगाम सुरू झाला आहे. जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये मूल्यांकनांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता कर्मचारी आपल्या वाढीव पगारांची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता एका सर्वेक्षणातून समोर आले आहे की भारतीय कंपन्या यावर्षी 12% पगार वाढ देण्यास तयार आहेत. कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवायचे आहे. बघा, 9 ते 12% पगार वाढ मिळू शकते. मिट अँड शाईनने हे सर्वेक्षण केले आहे. यंदा कर्मचाऱ्यांना 9 ते 12% पगारवाढ मिळू शकते अशी माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या सुमारे 34% HR अधिकाऱ्यांनी या आकडेवारीला मान्यता दिलेली आहे. बघा, किती अधिकाऱ्यांनी या आकडेवारीला मान्यता दिलेला आहे, तर 34% HR अधिकाऱ्यांनी या आकडेवारीला मान्यता दिलेली आहे. दुसरीकडे सुमारे 24% कर्मचाऱ्यांना 10 ते 15% वेतनवाढ अपेक्षित आहे. सर्वेक्षणात सुमारे 24% कर्मचाऱ्यांना 20% पगारवाढ अपेक्षित आहे. त्यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा यंदा पूर्ण होताना दिसत नसल्याचे दिसून आले आहे. बघा, वरिष्ठ कर्मचाऱ्यांबाबत कंपन्याही सकारात्मक कशा पद्धतीने आहेत तेही माहिती या ठिकाणी आपण पाहूया. या अहवालात सुमारे 3000 HR अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मते घेण्यात आली. जानेवारी ते मार्च दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात सुमारे 49% भरती करणाऱ्यांनी मूल्यांकनाबाबत सकारात्मक मत दिले आहे. सुमारे 25% कंपन्यांमध्ये 6 ते 8% वाढ होऊ शकते. तसेच वरिष्ठ कर्मचाऱ्यांबाबत कंपन्या ह्या सकारात्मक आहेत. बघा, मंदी असूनही चांगल्या वाढीची अपेक्षा. चांगल्या वेतनवाढीचा हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा अनेक भारतीय कंपन्या नोकऱ्या देण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच जगभरातून कर्मचारी कपातीच्या बातम्या येत आहेत. एकूणच अशा पद्धतीने बघा, पुढे तंत्रज्ञानाचा वाढता वापर, जगात युद्धाचे वातावरण आणि इतर कारणांमुळे IT स्टार्टअप आणि रिटेल उद्योगामध्ये सुस्तीचे वातावरण आहे. गेल्या वर्षी कंपन्यांमध्ये सरासरी 9.7% पगार वाढ झाली होती. सर्वेक्षणात केवळ 2% कंपन्यांनी 0 ते 2% पगार वाढ देणार असल्याचे सांगितलेलं आहे. बघा, एकूणच मंदी असूनही चांगल्या वाढीची अपेक्षा. वरिष्ठ कर्मचाऱ्यांबाबत कंपन्याही सकारात्मक. 9 ते 12% पगार वाढ मिळू शकते. एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या वर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12% पगार वाढ अहवालात माहिती उघड, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.